राज्यात जेवढा तिढा निवडणुकीच्या निकालांचा नव्हता त्याही पेक्षा कितीतरी जास्त तिढा आता मुख्यमंत्री निवडण्यात सुरू असल्याचं दिसतंय निकालाला आठवड्यापेक्षा जास्त काळ होऊ नये अजूनही राज्यात सरकार स्थापन झालेलं नाहीये महत्वाचं म्हणजे खराब घोळ आहे तो भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये आता मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर शिंदे मंत्रीपदासाठी आडून बसलेत त्यातच शिंदेंचा गेम अवघड केलाय तो अजितदादानी एकतर अजितदादांनी निवडणुकांचा निकाल जाहीर होताच भाजपला पाठिंबा देऊन टाकला भाजपने अजित पवार यांना सोबत घेतलं तेव्हा अनेक निष्ठावंत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं नाराजी व्यक्त केली होती या सगळ्यांना अजित पवार यांच्या विश्वासहार्हतेबद्दल शंका होती यासाठीच मग अजित पवार यांनी महायुतीचा आपल्यावरचा विश्वास वाढावा यासाठी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या काही तासांमध्येच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देऊनही टाकला होता पण यामुळं झालं काय तर अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर कमी केली आता भाजप अशा स्थितीत येऊन आहे की एकनाथ शिंदे यांना न घेता देखील भाजप बहुमताचं सरकार स्थापन करू शकते ज्यामुळं पुन्हा एकनाथ शिंदेचं महत्व कमी झालंय आता एकनाथ शिंदे अशा स्थितीत आले आहेत की भाजपला पाठिंबा देण्याशिवाय त्यांना सत्तेत येण्याचा दुसरा कोणताच मार्ग नाहीये पण त्याच वेळी भाजप मात्र त्यांच्या अटी मानण्यास तयार नाहीये मित्रपक्ष असूनही एकत्र निवडणूक लढूनही शिंदेना सत्तेत आपला वाटा आग्रहाने मागता येत नाही त्यातच पक्षातनं शिंदेवर सत्तेत सहभागी होण्यासाठी मोठा दबाव आहे भाजपकडनं दिलं ते स्वीकारण्याची वेळ आता एकनाथ शिंदेंवरती आलेली आहे अजितदादांच्या भाजपाला बिनशर्त पाठिंब्यामुळं शिंदेवरती ही वेळ आलीच म्हटलं जात आहे मात्र शिवसेनेवर पहिल्यांदाच अशी वेळ आलेली नाहीये आज धाकल्या पवारांनी जो गेम केलाय तो तसाच शिवसेनेचा गेम थोरल्या पवारांनी देखील केला होता दोन हजार चौदा मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सगळेच राजकीय पक्ष स्वबळावरती लढले होते भाजपनं सर्वाधिक एकशे बावीस जागा जिंकल्या होत्या बहुमतापासून दूर असल्यानं त्यांना शिवसेनेची गरज होती नैसर्गिक मित्रपक्ष म्हणून भाजपला शिवसेनेचा पाठिंबा घेणं आवश्यक होतं विधानसभा स्वबळावरती लढवलेल्या हो शिवसेनेने त्रेसष्ट जागांवर बाजी मारली होती सत्ता स्थापनेसाठी भाजपला शिवसेनेचा पाठिंबा अतिशय गरजेचा होता यामुळं शिवसेनेचं महत्व हे प्रचंड वाढलं होतं शिवसेनेला महत्वाची खाती मिळण्याची शक्यता वाढली होती शिवसेना देखील जोरदार बार्गेनिंग पॉवर वापरत होती मुख्यमंत्री नाही तर किमान अर्थमंत्री गृहमंत्री अशी महत्वाची खाती मिळावीत यासाठी उद्धव ठाकरे चर्चेला आडून बसले होते मात्र तेवढ्यात शरद पवारांनी चाल खेळली भाजपने जाहीररित्या मागितला नसताना देखील राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा जाहीर करून टाकला यामुळे राज्यात भाजपचं सरकार आलं राष्ट्रवादीने बाहेरनं पाठिंबा दिल्यानं शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर घटली भाजपला शिवसेनेची फारशी गरज उरली नव्हती सत्तेत जाण्यासाठी भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्याशिवाय उद्धव ठाकरेंकडे दुसरा पर्यायच उरला नव्हता भाजप म्हणेल तसंच अशी परिस्थिती मान्य करणं हे उद्धव ठाकरेंना तेव्हा गरजेचं झालं कारण आता शिंदेवर आहे तसा सत्तेत बसण्यासाठी ठाकरेंवर देखील दबाव होता अखेर शिवसेनेनं सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला पण त्यांना अतिशय दुय्यम मंत्रीपद देण्यात आली मुख्यमंत्री गृहमंत्री अर्थमंत्री महसूल मंत्री ही सर्व महत्वाची पदं भाजपने आपल्याकडेच ठेवली होती महत्वाचं म्हणजे हे खच्चीकरण तेवढ्या पुरतंच नव्हतं त्यानंतर संपूर्ण पाच वर्षांच्या काळातही शिवसेनेच्या मंत्र्यांच्या फाईल्स मुख्यमंत्र्यांच्या सहमतीशिवाय पुढे सरकत नव्हते असे आरोप झाले मंत्रिमंडळातील सर्व महत्वाचे निर्णय आणि त्या निर्णयांच्या प्रसिद्धीवरती देवेंद्र फडणवीसांची छाप राहिली पण या प्रकरणात आता पुन्हा सिद्ध झालंय की एकनाथ शिंदे असू देत की उद्धव ठाकरे असू देत सत्तेत बसताना शिवसेनेचा गेप पवारच करत आलेत महत्वाचं म्हणजे दादा या प्रकरणात शरद पवारांपेक्षा जास्त शॉर्ट टर्म फायदा उचलू शकतात शॉर्ट टर्म फायदा असा की कि अजितदादांची किंमत शिंदेच्या नाराजी नाट्यामुळे जास्त वाढली आहे ज्याचा फायदा अजित दादा पुरेपूर घेत आहेत त्यातूनच अजितदादानी दिल्लीवारी केली अजित पवारांनी स्ट्राइक रेटच्या आधारे मंत्रीपद वाढून हवी असल्याच्या मागणीसाठी भाजप श्रेष्ठींना भेटण्यासाठी दिल्ली वाऱ्या केल्याचं सांगण्यात येतंय आहे अजितदादांच्या या मागणी मागे स्ट्राईक रेट हे देखील कारण असल्याचं बोललं जात आहे अजितदादा यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये कमी जागा घेतल्या होत्या जागा वाटपात जागा कमी मिळाल्या असताना देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी चांगली कामगिरी करून दाखवली त्यातच शरद पवारांची राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गट यांचा नामहरण करण्यासाठी चांगल्या मंत्रिपदाची मागणी अजितदादा करू शकतात अजितदादांच्या राष्ट्रवादीने एक्केचाळीस जागा जिंकून आणल्या असून त्यांचा स्ट्राईक रेटही एकाहत्तर टक्के इतका प्रभावी आहे इंटरेस्टिंग म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पस्तीस जागांवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत स्पर्धा होती त्यापैकी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकोणतीस तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ सहाच जागा मिळाल्यात थोडक्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीवरती निर्णायक घाव घालायचा असल्यास अजितदादानं ताकद देणं हे भाजपसाठी महत्वाचं असू शकतं यामुळेच अजितदादा प्लसमध्ये राहतील आणि महत्वाचं म्हणजे अजितदादांच्या भाजपच्या मुख्यमंत्री पदाला बिनशर्त पाठिंबा देण्याने याआधी शिंदे जसे अजित अजितदादांपेक्षा जवळ होते तसंच आता अजित पवार भाजपला शिंदेपेक्षा जास्त जवळचे वाटू शकतात थोडक्यात निवडणुकीची लढाई जिंकून एकनाथ शिंदे चक्रविहात अडकले आहेत अशा वेळी शिंदे फडणवीस दावा करतात तसे जिंकून बाहेर पडणारे नवीन अभिमन्यू होणार की चक्रविहात अडकून ठाकरेंसारखीच दोन हजार चौदा वेळची नमती भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि येत्या काही तासामध्ये याचं उत्तर मिळेल हे मात्र नक्की पण तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका